नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी रवींद्र आज आपण इयत्ता दहावीचा तिसरा धडा प्राकृतिक रचना व जलप्रमा प्रणाली याचा स्वाध्याय बघणार आहोत तर पहिला प्रश्न काय आपला अचूक पर्याय निवडून वाक्य लिहा ब्राझीलचा सर्वाधिक भूभाग टिंबटिंब आहे म्हणजेच उच्चभूमीचा आहे ओके भारताप्रमाणे ब्राझीलमध्ये सुद्धा प्राचीन पठार आहे ओके भारतात पण आहे तसंच ब्राझीलमध्ये पण आहे ॲमेझॉन नदीचे खोरे मुख्यतः मानवी वस्तीस प्रतिकूल आहे ओके okay. ॲमेझॉन ही जगातील एक मोठी नदी आहे या नदीच्या मुखालगत त्रिभुज प्रदेश नाही अरबी समुद्रातील लक्षद्वीप बेटे ही प्रवाळ बेटे आहेत ओके okay. प्रवाळ बेटे म्हणजे प्रवाळ समुद्री एक जीव आहे त्याचे बेटे असतात त्याच्यामध्ये छोटे छोटे मासे वगैरे राहतात अरवली पर्वताच्या पायथ्याशी मेवाड पठार आहे ओके okay? मेवाडचं जे पठार आहे ते अरवली पर्वताच्या पायथ्याशी आहे प्रश्न दोन खाली प्रश्नांची उत्तरे लिहा भारत व ब्राझीलच्या प्राकृतिक रचनेतील फरक सांगा तर भारताच्या प्राकृतिक रचनेचे प्रामुख्याने हिमालय उत्तर भारतीय मैदान द्वीपकल्प किनारपट्टीचा प्रदेश आणि द्वीपसमूह हे पाच विभाग केले जातात या उलट ब्राझीलच्या प्राकृतिक रचनेची उच्चभूमी अजस्त्रकडा किनारे प्रदेश मैदानी प्रदेश आणि द्वीपसमूह हे पाच प्राकृतिक विभाग केले जातात भारतात विविध भागात उंच पर्वत आढळतात या उलट ब्राझीलमध्ये उंच पर्वत आढळत नाहीत भारताच्या उत्तर भागात हिमालयाचा पर्वतीय प्रदेश आहे तर भारताच्या दक्षिणेकडील द्विकल्प द्वीपकल्पीय भागात पश्चिम घाट व पूर्व घाट हे पर्वतीय प्रदेश आहेत भारतातील पर्वतीय प्रदेशाच्या सर्वोच्च उंचीची कक्षा सात हजार मीटर ते आठ हजार मीटर आहे या उलट ब्राझीलच्या देशा ब्राझील देशातील उच्चभूमीच्या सर्वोच्च उंचीची कक्षा एक हजार मीटर ते दोन हजार मीटर आहे भारतात उत्तर भारतातील मैदानाच्या पश्चिम भागात थर्चे वाळवंट आहे या उलट ब्राझीलमध्ये अशा स्वरूपाचा उष्ण वाळवंटी प्रदेश नाही भारताच्या उत्तर भागात विस्तीर्ण मैदाने आढळतात या उलट ब्राझीलमध्ये अशा स्वरूपाची विस्तीर्ण मैदाने आढळत नाहीत भारतात किनारपट्टीच्या भागात विविध पाश्च ज... पाश्चजलाचे प्रदेश आढळतात तर असे प्रदेश बा ब्राझीलमध्ये आढळत नाहीत ब्राझीलमध्ये अजस्त्र कडा आढळतो ब्राझीलच्या उच्चभूमीची पूर्वेकडील बाजू या कड्यामुळे अंकित होते या उलट भारतात पठाराची सीमा अंकित करणारे अशा स्वरूपाचे अजस्त्र कडे आढळत नाहीत भारतामध्ये नद्यांचे प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या जातात तर भारतामध्ये नद्यांचे प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी पुढील उपाययोजना केल्या जात आहेत तर विना प्रक्रिया सांडपाण्याच्या सा विसर्गावरती बंदी घालणे कारखान्यांचे दूषित पाणी प्रक्रिया करून शुद्ध करून नदीत सोडणे नदी किनारी पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांकडून नद्यांचे प्रदूषण होऊ नये यासाठी मार्गदर्शक सूचना देणारे फलक उभारणे नदीच्या पाण्यातील घाण व कचरा काढून नद्यांचे पात्र स्वच्छ करणे भारताच्या मैदानी प्रदेशाचे वैशिष्ट्य कोणती तर भारताच्या मैदानी प्रदेशाचे वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे आहेत भारतात उत्तर भागात विस्तीर्ण मैदान प्रदेश आढळतो हा प्रदेश उत्तर भारतीय मैदान म्हणून ओळखला जातो हिमालयाच्या दक्षिण पायथ्यापासून भारतीय द्वीपकल्पाच्या उत्तर प्रद सीमेपर्यंत आणि पश्चिमेकडे राजस्थान पंजाबपासून पूर्वेकडे आसामपर्यंत उत्तर भारतीय मैदान या प्राकृतिक विभागाचा विस्तार आढळतो हा प्रदेश बहुतांशी सखल व सपाट आहे उत्तर भारतीय मैदानाचे मैदानी प्रदेशाचे प्रामुख्याने तीन विभाग केले जातात आरवली पर्वताच्या पूर्वेकडील रांग गंगा नदीच्या खोऱ्याचा प्रदेश गंगेचे मैदान म्हणून ओळखला जातो या मैदानी प्रदेशाचा उतार पूर्वेकडे आहे भारताच्या पश्चिम व पश्चिम बंगाल राज्याचा बहुतांश भाग व बांगलादेशात गंगा ब्रह्मपुत्रा या नद्यांच्या मुखाशी त्रिभुज प्रदेश आढळतो या प्रदेशात सुंदरबन म्हणतात हा जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे तर उत्तर भारतीय मैदाना मैदानांच्या पश्चिम भागात वाळवंट आहे हा मैदानी प्रदेश थरच्या वाळवंट किंवा मरुस्थळी या नावाने ओळखला जातो राजस्थानचा बहुतांश भाग हा या वाळवंटाने व्यापलेला आहे थरच्या वाळवंटाच्या उत्तरेकडील भाग पंजाबचा मैदानी प्रदेश म्हणून ओळखला जातो आता ई प्रश्न पॅन्टानल या अतिवृस्तृत खंडार खंडांतर्गत प्रदेशात दलदल निर्माण होण्याची कारणे काय असावीत तर पँटानॅल या अतिवृस्तृत खंडांतर्गत प्रदेशात दलदल निर्माण होण्याची पुढील कारणे असावीत पॅन्टनल प्रदेशातून पॅराग्वे नदी व तिच्या उपनद्या वाहतात या प्रदेशात ब्राझीलमधील उच्चभूमीच्या तरावरून वाहणारे पाणी जमा होते पँटानल प्रदेशात पॅराग्वे नदी तिच्या उपनद्यांनी वाहून आणलेल्या पाण्याचे व गाळाचे मोठ्या प्रमाणावर संचयन होते मोठ्या प्रमाणावरील साठलेले पाणी व गाळ यांचे थरावर थर जमा होत असल्यामुळे या प्रदेशात दलदलीची निर्मिती होते भारतातील प्रमुख जलविभाजक कोणते ते असं स्पष्ट करा तर हिमालय पर्वत अरवली पर्वत विंध्य पर्वत पश्चिम घाट सातपुडा पर्वत इत्यादी भारतातील प्रमुख जलविभाजक आहेत उदाहरणार्थ पश्चिम घाट हा अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या या दो दोन नद्या या दोन जलप्रावणालट्या विभागतो त्या पर्वतामुळे काय होतो तर त्याच्या पश्चिमेकडे जाणाऱ्या नद्या ह्या अरबी समुद्राकडे जातात आणि पूर्वेकडे जाणाऱ्या नद्या ह्या बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात उदाहरणार्थ विंध्य पर्वत हा नर्मदा आणि गंगा या दोन या नदी खोऱ्यांचा जलविभाजक आहे उदाहरणार्थ हिमालय पर्वत हा हिमालयातील नद्या व हिमालया पलीकडील नद्या यांना विभागतो टिपाल्या ॲमेझॉन नदीचे खोरे तर ॲमेझॉन नदीचे खोरे हा ब्राझीलमधील सर्वात मोठा मैदानी प्रदेश आहे ॲमेझॉन नदीच्या खोऱ्याचा सर्वसाधारण उतार पूर्वेकडे आहे ॲमेझॉन नदीचे खोरे ब्राझीलच्या पश्चिम भागात तुलनेने रुंद म्हणजे सुमारे तेराशे मी किलोमीटर रुंद आहे उच्चभूमी व ब्राझील उच्चभूमी या दोन उच्चभूमी जिथे जवळजवळ येतात तिथे ॲमेझॉन नदीच्या खोऱ्याची रुंदी केवळ दोनशे चाळीस किलोमीटर होते जसजशी ॲमेझॉन नदी अटलांटिक महासागराकडे वाहत जाते तसतशी ॲमेझॉन नदीच्या खोऱ्याची रुंदी वाढत जाते ॲमेझॉन नदीच्या खोऱ्याचा भाग पूर्णपणे वनाच्छादित आहे ॲमेझॉन नदीच्या ॲमेझॉनच्या खोऱ्यातील सधारित वने उष्णकटिबंधीय वर्षावाने आहेत वारंवार येणारे पूर व वना वनांच्या तळाकडील भागात जमिनीवरती वाढणाऱ्या वनस्पतींची जाळे यामुळे ॲमेझॉन नदीच्या खोऱ्याचा हा प्रदेश दुर्गम बनला आहे आता हिमालय हिमालय हा अर्वाचीन वली पर्वत आहे भारतातील हिमालय पर्वताची सुरुवाती कझाकिस्तान देशातील पामीरच्या पठारापासून होते हिमालय अतिशय खंडातील आशिया खंडातील प्रमुख पर्वत प्रणाली आहे भारतात जम्मू काश्मीरपासून अरुणाचल प्रदेशपर्यंत उत्तर ईशान्य या दिशात दे हिमालय पर्वत पसरला आहे हिमालय ही एक पर्वतरा एकच पर्वतरांग नसून हिमालय अनेक समांतर पर्वतरांगांचा समावेश होतो शिवालिक ही हिमालयातील पर्वत श्रेणीतील सर्वात दक्षिणेकडील पर्वतरांग आहे ही सर्वात नवीन पर्वतरांग आहे दक्षिणेकडील शिवालिक पर्वतरांगेकडून उत्तरेकडे जाताना अनुक्रमे लघु हिमालय बृहद हिमालय आणि हिमालयापलीकडील रांगा आढळतात या रांगा अनुक्रमे अर्वाचीन ते प्राचीन अशा आहेत हिमालयातील पर्वतरांगांचे पश्चिम हिमालय व मध्य हिमालय आणि पूर्व हिमालय असेही भाग केले जातात आता ब्राझीलची किनारपट्टी तर ब्राझीलला सुमारे सात हजार चारशे किलोमीटर लांबीची किनारपट्टी लाभलेली आहे या किनारपट्टीचे उत्तर किनारपट्टी व पूर्व किनारपट्टी असे दोनही भाग केले जातात उत्तरेकडील आमापासून आमापापासून पूर्वेकडील रिओ दो नॉर्थेपर्यंतचा किनारा ब्राझीलचा उत्तर अटलांटिकचा किनारा म्हणून ओळखला जातो तिथून पुढे दक्षिण दिशेने पसरलेला किनारा ब्राझीलचा पूर्व किनारा म्हणून ओळखला जातो ब्राझीलच्या उत्तर किनाऱ्यावरती ॲमेझॉन व तिच्या अनेक उन्नद्या येऊन मिळतात त्यामुळे हा किनारा सखल बनला आहे या किनाऱ्यावर माराजाओ बेट महा मारा, महाराजा व साओ मार्कोस उपसागर आहेत महाराजा हे किनारी बेट ॲमेझॉन व टोंकॅटिन्स या नद्यांच्या दरम्यान तयार झाले आहे ही नावं नीट पाठ करा ब्राझीलच्या पूर्वेकडील किनाऱ्यावरती मुख्यतः अनेक लहान व काही मोठ्या नदी येऊन मिळतात या भागात सावो फ्रान्सिस्को ही एक मोठी नदी अटलांटिक महासागरास मिळते या किनाऱ्यावर ठिकठिकाणी थीक लांब बोर पसरलेल्या पुळणी व वा तटीय वालुकागिरी आहेत या किनाऱ्याचे काही ठिकाणी प्रवाळकट्टे आणि प्रवाळ बेटे यामुळे रक्षण होते आता भारताचा द्विपकल्पीय विभाग तर उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाच्या दक्षिणेकडे भारतीय द्वीपकल्प हा प्राकृतिक विभाग पसरलेला आहे हा प्राकृतिक विभाग हिंदी महासागराकडे निमूळता होत जातो भारतीय द्वीपकल्पीय विभागात अनेक लहान मोठे पर्वत व पठारे आहेत भारताच्या द्वीपकल्पीय विभागात उत्तरेकडील भागात अरवली पर्वत आहे हा सर्वात प्राचीन वली पर्वत आहे भारताच्या द्विपकल्पीय विभागात सपाट मैदाने सीमांकित करणारी पठारांची शृंखला आहे पठारांच्या शृंखलेमध्ये महाराष्ट्र पठार कर्नाटक तेलंगणा पठार छोटा नागपूर पठार पूर्वेचे पठार इत्यादी महत्त्वाची पठारे आहेत या विभागाच्या मध्य भागात विंध्य सातपुडा पर्वत आहेत आणि भारताच्या द्वीपकल्पीय विभागाच्या पश्चिम भागात पश्चिम घाट व पूर्व भागात पूर्व घाट असे पर्वतीय प्रदेश पण आहेत आता तिसरा उप्रश्न कडा क्षेत्र विस्ताराच्या दृष्टीने अजस्त्र कडा भा ब्राझीलमध्ये सर्वात लहान प्राकृतिक विभाग आहे साओ पावलो व पोर्तोआयलेग्राच्या भागात ब्राझील उच्चभूमीची उंची सरळ एका उतारात संपते त्यामुळे कड्यासारखा प्राकृतिक विभाग तयार होतो ब्राझील उच्चभूमीची पूर्वेकडील बाजू अजस्त्र कड्यामुळे अंकित होते अजस्त्र कडेच्या भागात ब्राझील उच्चभूमीची उंची सातशे नव्वद मीटर इतकी आहे काही भागात ही उंची टप्प्याटप्प्याने कमी होत जाते अजस्त्र कड्याच्या ब्राझीलमधील हवामानावर परिणाम होतो अजस्त्र कड्यामुळे अग्नेय व्यापारी व्यावारे अडवले जातात त्यामुळे ब्राझीलच्या अग्नेय किनारपट्टीच्या प्रदेशात तुलनेने अधिक पाऊस पडतो अजस्त्र काड्याच्या पलीकडे ब्राझीलमधील ईशान्य भागात वातविन्मुख प्रदेश म्हणजेच प्रजन्य छायेचा प्रदेश आढळतो चा हा भाग आवर्षण चतुष्कोण म्हणून ओळखला जातो आता प्रश्न चौथा भौगोलिक कारणे लिहा ब्राझीलमध्ये पश्चिम वाहिनी नद्या आढळत नाहीत त्याचं कारण आहे ब्राझीलमधील उ उत... अनेक नद्या ब्राझील उच्चभूमीच्या उगम पावतात उच्चभूमीतच उगम पावतात ब्राझील उच्चभूमीची उंची दक्षिणेकडून उत्तरेकडे व पश्चिमेकडून पूर्वेकडे टप्प्याटप्प्याने कमी होत जाते त्यामुळे ब्राझीलमधील अनेक नद्या या उत्तर पूर्व दिशेने वाहत जातात या नद्या अटलांटिक महासागरास मिळतात त्यामुळे ब्राझीलमध्ये पश्चिम वाहिनी नद्या आढळत नाहीत भारताच्या पश्चिम व पूर्व किनारपट्ट्यामध्ये विषमता आढळते तर पश्चिम घाटातून अनेक डोंगर रांगा पश्चिम किनाऱ्याकडे पर्यंत पसरलेल्या असल्यामुळे भारताची पश्चिम किनारपट्टी तुलनेने खडकाळ आहे व तिची रुंदीही तुलनेने कमी आहे भारताच्या पश्चिम किनारपट्टीच्या प्रदेशात अनेक ठिकाणी खड्ड्या खाड्या आढळतात भारताची पूर्व किनारपट्टी ही नद्यांनी वाहून आणलेल्या गाळाच्या संचयनातून तयार झाली आहे भारताच्या पूर्व किनारपट्टीच्या प्रदेशात अनेक ठिकाणी त्रिभुज प्रदेश तयार झाले आहेत अशा प्रकारे भारताच्या पश्चिम व पूर्व किनारपट्ट्यांमध्ये विषमता आढळते आता भारताच्या पूर्व किनाऱ्यावरती नैसर्गिक बदले कमी आहेत याचं उत्तर काय तर भारताचा पूर्व किनारा नद्यांनी वाहून आणलेल्या गाळाच्या संचलनातून तयार झाला आहे पूर्व किनाऱ्यावरती अनेक ठिकाणी गाळाचे त्रिभुज प्रदेश आढळतात भारताच्या पूर्व किनारपट्टीजवळ पाण्याची पातळी खूप खोल आढळत नाही भारताच्या पश्चिम किनारपट्टीजवळ पाण्याची पातळी तुलनेने जास्त खोल आहे गाळ व पाण्याची कमी खोली पातळी नैसर्गिक बंदरांच्या विकासास पोषक ठरत नाही त्यामुळे भारताच्या पूर्व किनाऱ्यावरती नैसर्गिक बदरे कमी आहेत कारण बंदर तयार करण्यासाठी तिथे पाण्याची खोली जास्त लागते आणि गाळं नको आहे कारण गाळामध्ये जहाजं अडू शकतात ऋतू शकतात तर पश्चिम किनारपट्टीवरती पूर पूरक असं वातावरण आहे पूर्वेला नाही आहे आता ई प्रश्न ॲमेझॉन नदीच्या तुलनेत गंगा नदीच्या जलप्रदूषणाचा परिणाम लोकजीवनावरती जास्त होतो तर ॲमेझॉन नदीच्या प्रदेशात लोकवस्तीचे प्रमाण तुलनेने कमी आहे कारण लोकवस्ती कमी असल्यामुळे त्याचा इफेक्ट पण कमीच पडतो ना या भागात उद्योगधंद्याचे प्रमाणही तुलनेने कमी आहे परिणामी ॲमेझॉन नदीच्या प्रदेशात तुलनेने कमी प्रमाणात जलप्रदूषण होते गंगा नदीच्या प्रदेशात लोकवस्तीचे प्रमाण तुलनेने अधिक आहे या भागात उद्योगधंद्यांचे प्रमाणही तुलनेने अधिक आहे परिणामी गंगा नदीच्या प्रदेशात तुलनेने अधिक प्रमाणात जलप्रदूषण होते त्यामुळे ॲमेझॉन नदीच्या तुलनेत गंगा नदीच्या जलप्रदूषणाचा परिणाम लोकजीवनावरती पण जास्त होतो आता प्रश्न पाचवा अचूक घट ओळखा तर ब्राझीलच्या जाताना प्राकृतिक रचनेचा क्रम तर बघा गियाना उच्चभूमी आणि ब्राझीलची उच्चभूमी ब्राझीलच्या या नद्या उत्तर वाहिनी आहेत तर जुरुका झिंगू आणि अरागुआ अनावा पाठ करून ठेवा भारताच्या दक्षिणेकडून उत्तरेकडे जाताना खालील पठारे क्रमवार आढळतात पहिलं कर्नाटकचं पठार मग महाराष्ट्र मग बुद्धेलखंड भारताच्या मुख्य भूमीच्या उठावदर्शक आराखड्याचे निरीक्षण करा व महत्त्वाच्या भूरूपांची नावे लिहा तर बघा पश्चिम हिमालय पूर्व हिमालय पंजाब हरियाणा मैदान पश्चिम किनारपट्टीची मैदाने आणि पूर्व किनारपट्टीची मैदाने पूर्व घाट ओके मित्रांनो व्हिडिओ आपला झालेला आहे जर आवडला असेल व्हिडिओ तर नक्की लाईक करा आणि पुढचा व्हिडिओ कोणता हवा हे मला कमेंटमध्ये कळवा म्हणजे मी तुम्हाला लवकरात लवकर तो व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद